تهني. त्याचबरोबर जांभळमुरे ग्रामविकास मंडळ मुंबई मंडळाचे सचिव आदरणीय श्री अंकुश बाळू शेलार, एक स्टार खेळाडू म्हणून त्यांची ओळख होते, ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही या 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर भरत पांडुरंग जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनर्शक्त आम्ही 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोन वरती ऐकलात, मराठी भाषेतून तुम्ही आतापर्यंत तुषार जांभळे सर, व्हॉइस ऑफ कास्ट पठार यांना तुम्ही आतापर्यंत ऐकलात. पुढच्या सामन्याकडे आपण वळूया. मॅच राहते सुरुवात, दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. एक निर्णायक सामना आहे. टप्पा पडल्यानंतर हा पंचांनी बॉल कळवलेला आहे की हा नकारात्मक आहे, नो बॉलचा इशारा, कारण इथे फ्रंट फुट नो बॉल हे पंचांनी कळवलेला आहे. आणि इथे हा पहिलाच बॉल पंचांनी स्पष्ट नकार देत स्कोर बोर्डचा श्री गणेश झालेला आहे. बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर एका बाजूला राकेश घाटगे, तर एका बाजूला अतुल गोगावले. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर एका बाजूला कमलेश भरगे यांचा मारा रंगला. एक तुंबळ युद्ध तुम्ही अनुभवताय. 14 गाव प्रीमियर लीग पायांचा वापर करत पुढे गेले होते, परंतु यावेळेला प्रयत्नांना यश नाहीये. परंतु पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे, उजवेष्टीच्या बाहेर बॉल चाललाय, आलाय तो व्हाईट बॉल. परंतु अजून एकही बॉल ग्राह्य नाहीये आणि 2 एक्स्ट्रा धावा खर्च केलेले आहेत कमलेश भनगे यांनी. फ्रेट कंटिन्यू आहे. एका बाजूला राकेश घाटगे पारंबे पायांचा वापर करत पुढे येत आहेत आणि पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये त्यांनी पायांचा वापर चांगला केलाय. परंतु समोर कमलेश भनगे आहेत. पहा, पहिली 4 षटक ही 20 मिनिटं याची नोंद तुम्ही घ्या, कारण अजून आपल्याकडे 3 सामने पेंडिंग आहेत. त्यासाठी आपण विनंती करत आहोत की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. आता फ्रीटचा बॉल कॅच पकडलाय, थ्रू करावा लागेल. फ्रीटच्या बॉल वरती फलंदाज कॅच आउट नसतो, फ्रीटच्या बॉल वरती फलंदाज 4 असू शकतो. एक रन आउट, एक बॉल हाताळणे, चेंडू 2 टोलवणे आणि क्षेत्रक्षणासाठी अडथळा निर्माण करणे, कॅच आउटच्या स्वरूपामध्ये फ्रीटच्या बॉल वरती फलंदाज आउट होऊ शकत नाही. त्यामुळे फलंदाज आउट नसणार आहेत. कमी गतीचा बॉल लॉंग ऑनला, क्षेत्रक्षकाखाली झडप घातली, परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. प्रयत्न थोडेसे कमी पडले, प्रयत्नांची वाढवावी लागेल. या सामन्यामध्ये झडप घातली होती, निखिल पोपळे तिकडे होते, त्यांनी जम घेतली, झडप घातली, परंतु झडप अपुरी पडली. कमलेश भनगे पुन्हा तयार होतील कमबॅक जोमाने करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पहा, हा फटका राकेश घाटगे यांचा होता, लांबी कमी पडली होती, फटक्यामध्ये पूर्णता नव्हती आणि जी झडप घातली ना तिथे बॉल विसावू. बॉल आला, त्याला सन्मान दिलाय, फ्लिकचा फटका, खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव, आता संयम ठेवले राकेश घाटगे यांनी स्वतःवरती आणि संयम ठेवावा लागेल, कारण या अगोदर एक फटका फसलाय. आता नॉन स्ट्राईक रे एंडला गेलेत आणि स्ट्राईक वरती अतुल गोगावले आणलाय. म्हणजे ही काय गोष्ट आहे ना, ही चांगली आहे. जर तुमच्या बॅटमन चांगले फटके येत नाहीयेत, तुम्ही नॉन स्ट्राईक रे एंडला जा, नॉन स्ट्राईक रेंडच्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणा आणि त्यानंतर तुम्ही जो खेळ आहे ना तो नॉन स्ट्राईक रेंड वरतून पहा, तुम्ही स्ट्राईक लाय आणि त्यानंतर तुम्ही आक्रमण करा. याच गोष्टी क्रिकेटमध्ये ज्याची आपण चर्चा करतो. कमी गतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर वळवला, मग कमी गतीच्या बॉलचा बोलबाला हा क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या षटकामध्ये कमलेश भनगे यांनी फिंगर रोल केले, कमी गतीचा बॉल टाकला आणि टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतलं. हा लेग स्पिन होता कमी गतीचा, आला तो डॉट. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. बॅकफुटचा पंच, बॉलने गॅप शोधलाय, फ्लाय स्लिप आणि पॉइंट मधून एक धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. राकेश घाटगे स्ट्रायकर एंडला होते, एका बाजूला अतुल गोगावले, आता स्ट्राईक वरती अतुल गोगावले येतील. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. स्कोर बोर्ड वरती 5 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना डीजे किंग.
एका बाजूला साईराज इलेव्हन हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, साईराज इलेव्हन संघ बॅटिंग करतोय, एका बाजूला डीजे किंग हा संघ गोलंदाजी करतोय. आपण करेक्शन करूया, टॉस जिंकला होता साईराज इलेव्हनने आणि सागर शेडगे यांनी निर्णय घेतला होता की आम्ही बॅटिंग करणार आहोत, आणि त्यांनी बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्यांच्या टीमने 5 धावा उभारलेल्या आहेत. एका षटका अखेरीस, चला घाई करा ही विनंती आहे. 14 गाव प्रीमियर लीगचा थरार आजचा दुसरा दिवस, परंतु आपण पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहोत की लकी ड्रॉ साठी आहे सायकल, आणि सायकल कोणाला लागेल. आणि ग्रामीण भागामध्ये जर पहिल्यांदा कुणी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठेवली आहे तर 14 गाव प्रीमियर लीगचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. या विभागामध्ये या विभागामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं नाविन्यपूर्ण आयोजन आपल्याला अनुभवायला मिळत आहे, आणि ही सायकल आणि कुपन संख्या जाऊन पोहोचलेली आजच्या दिवसामध्ये 162 कुपन आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांनी घेतलेले आहेत. कुणी 25 घेतलेत, कुणी 20 घेतलेत, कुणी 15 घेतलेत, कुणी 10 घेतलेत, कुणी 5 घेतलेत, तर कुणी एकही एक कुपन देखील घेतलेलं आहे. म्हणजे आज मात्र अनेकांनी संख्या वाढवलेली आहे. काल 210 कुपन प्रेक्षकांनी घेतले होते. इथून पुढे अंतिम टप्पा आणि त्यानंतर कोणाला लागेल सायकल. उजव्याष्टीच्या बाहेरचा बॉल आणि अंपायर कॉल नो, गाईडलाईनचं उल्लंघन केलेलं आहे आणि पंचांनी कळवलंय की हा फ्रंट फुट आहे, माफ करा फ्रंट फुट नो बॉल आहे. आणि त्याचमुळे की काय पंचांनी कळवलं की इथून पुढचा फ्री हिटचा बॉल आहे फलंदाजाला मुभा मोठा फटका खेळण्याची. राकेश घाडगे 7 बॉल 2 धाव, अतुल गोगावले 1 बॉल 1. ऋषिकेश यांचा पुढचा बॉल आहे आणि ऋषिकेश तयार होतील. या षटकामध्ये ऋषिकेश यांनी आतापर्यंत हाताळलेले बॉल जर तुम्ही पाहिले ना तर 2 बॉल हाताळले, दोन्ही नकारात्मक आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट वळवण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहेत. एकही दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही आणि हा बॉल अतिशय योग्य रीतीने टाकलेला आहे. जो होता फ्री हिटचा आलाय तो डॉट. या षटकात अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. परिश्रम, मेहनत, चिकाटी या सर्व गोष्टी तुम्हाला या सामन्यामध्ये दाखवाव्या लागतील. कारण जीवन असो किंवा क्रिकेट आपण नेहमी चर्चा करतो की मेहनत तुम्हाला घ्यावीच लागेल. जो खेळ तुम्ही क्रिकेट खेळताना आत्मसात केलाय त्याचं चांगलं सादरीकरण तुम्हाला या सामन्यामध्ये करावं लागेल. गोलंदाज पुन्हा तयार, ऋषिकेश षटक क्रमांक 2 आपल्या नावी आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 षटक आहे. चला टीम डीजे किंग आपण वेळ घेत आहे, अन्यथा पॅनलाइज केले जाईल आपल्याला. पूर्व टप्प्यात नियंत्रण योग्य होतं खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला की ऑनसाईडला हा बॉल वळवला एका धावेसाठी, एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलाय. परंतु हे दोन्ही फलंदाज नामवंत आहेत, एका बाजूला ऋषिकेशही नामवंत आहेत, एका बाजूला ऋषिकेश, एका बाजूला अतुल गोगावले, एका बाजूला राकेश घाडगे. असा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे. आता बॅटिंगसाठी फलंदाज तयार होतील. अतुल गोगावले यांनी बॉल पाठवलाय सरळ फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. माझा फटका म्हणजे 440 झटका, षटकार. थँक यू. पहा टप्पा पडल्यानंतर बॉल डावेष्टीच्या बाहेर जाणारा बॉल सरळ पाठवला फाईन लेग सीमारेषा पलीकडे आणि अगदी सीमारेषा अलीकडे बॉलने टप्पा घेतला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धावींसाठी. पण दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत, एका वाकराचं क्रिकेट म्हटलं की सोबत खेळतात, परंतु प्रीमियर लीग म्हटलं की तुम्हाला विरुद्ध खेळावं लागतं आणि संघ मालकासाठी खेळावं लागतं. यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न, त्यामुळे दोन्ही खेळाडू सोबत खेळलेले आहेत म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची पडती बाजू माहिती आहे. म्हणजे पडती बाजू कोणाची जमेची या सामन्यामध्ये ठरेल ते आता पाहावं लागेल. धावसंख्या आहे 12 4 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक. धावसंख्या 12-0. करंट रन रेट आहे 7.20 आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे 35. नजर रोखून धरली आहे या बॉलच्या पाठीमागे. द्विधा मनस्थितीमध्ये अडकले होते अतुल गोगावले की बॉल खेळावा की सोडून द्यावा, आणि सोडून दिला आणि पंचांनी कळवलं की हा बॉल योग्य आहे, आलाय तो डॉट. 5 बॉलचा केस संपलाय. आता ऋषिकेश गोगावले यांनी कमबॅक चांगलं केलंय. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 7 धावा दिलेल्या आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
पूर्व टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न यश नाहीये. दोन षटकांचा खेळ संपला 12-0. प्रथम बॅटिंग करताना टीम साईराज 11, 12-0 गडी बाद. ऐकूया या प्रीमियर लीग च मधुर संगीत. थँक्यू. क्या बात आहे, ज्यांनी गाणं रचलं, ज्यांनी हे गाणं गायलं त्यांचं कौतुक. अतिशय चांगली रचना आहे आणि अतिशय चांगलं गायन या प्रीमियर लीग साठी या सर्व मंडळीने केलेलं आहे, त्यांचं कौतुक आपल्याला करावंच लागेल. विहंगम दृश्य या कास पठार विभागाचं आणि या क्रीडानगरीचं. अवकाशातून ही क्रीडानगरी दिसते कशी पुन्हा एकदा तुम्ही पाहत आहात. ड्रोन व्ह्यू जो आकाशातून टिपलेला आहे, अवकाशातून विहंगम दृश्य. गर्द झाडे एका बाजूला कडे आहेत, एका बाजूला मुलुक जावळीचं खोरं, एका बाजूला परळी उरमोडीचं खोरं, सज्जनगड ठोशेकर एका बाजूला आहे. म्हणजे ही काय गोष्टी आहेत ना तुम्हाला इकडे प्रकृतीने पाहायला मिळतात. एका बाजूला कुत्ता तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलर तयार, पायांचा वापर झेल होऊ शकली नाही, ताळमेळ बिघडला होता. आणि राकेश घाडगे, आज मात्र राकेश घाडगे यांना पायांचा वापर करूच दिला नाहीये टीम डीजे किंग या टीमने. ज्यासाठी राकेश घाडगे ओळखले जातात, ज्या प्रकारचे फटके राकेश घाडगे खेळतात ते फटके अजूनही खेळू दिले नाहीत. पायांचा वापर होता, परंतु यावेळेला पहा चांगल्या प्रकारे वाचन करून हा बॉल टाकलाय. आणि समोरच्या बाजूला गोलंदाज आहेत कमलेश बनगे, अनुभव त्यांच्याही गाठी चांगला आहे. आपटलेला बॉल शरीरापासून दूर चालला, आता बॅकलिफ्टचा वापर वीरेंद्र सहवाग स्टाईल, परंतु समय सूचकता हजर जबाबीपणा खेळाडूने दाखवला आणि बॉल पायाच्या साह्याने अडवला, संघासाठी काही धावा वाचवल्यात. आणखीन लकी ड्रॉचे कुपन येत आहेत, संख्या वाढत चालली आहे. आता काही क्षणातच कळणार आहे की आजची लकी ड्रॉची सायकल कोणत्या गावाला जाईल आणि कोण तो लकी प्रेक्षक असेल ज्याला ही सायकल लागेल. आज नशीब कुणाचं चमकणार? आज कुपन काढताना प्रत्येकाने देवाच्या पाया पडून इकडे इकडे आले असेल, कोणी देवाचं नामस्मरण करत असेल की माझा नंबर लागावा. या वेळेला बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, हवाई हल्ला षटकार. गोगावले, शप्पल झाले आणि त्यांनी आपल्या स्टाईलने बॉल पाठवून दिलाय. सरळ 6 धावेंसाठी आलाय एक बेमिसाल नेत्रदीपक फटका षटकार. ताकद होती या फटक्याच्या पाठीमागे, टायमिंग होतं, या सर्व गोष्टी योग्य रीतीने जुळून आल्या आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आपण प्रेक्षकांची चर्चा करतोय, आज प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढले असेल ज्यावेळेस हा लकी ड्रॉ काढला जाईल ना. प्रत्येक जण देवाचंच नामस्मरण करत असेल, ग्रामदैवताचं नामस्मरण करत असणार आहे, कारण आज माझा नंबर लागावा. परंतु आज नंबर कोणाचा लागेल, आजची सायकल कुणाला जाईल? बॉलर तयार, त्यावेळेला सन्मान दिलाय. एक सिंगल धाव पाठीमागच्या बाजूला, शर्यत लागली आता आणि अखेर बॉलला थांबवण्यामध्ये यश आलंय, परंतु काही धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकणार नाहीयेत. कष्ट तर तुम्हाला या सामन्यामध्ये करावेच लागतील, कष्टाशिवाय आयुष्याला कधी पर्याय उरत नाही. आणि या बॉलच्या पाठीमागे आपण धावा घेऊया, तब्बल 2 धावसंख्येला पुढे नेऊया. धावसंख्या आहे 21-0. पण नशा करायची असेल ना तर ती कष्टाची करा, रोग झाल्यानंतर तो यशाचा होईल. म्हणजे कष्ट ही अशी गुरु किल्ली आहे ना जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडे करते. परंतु हा फटका पुन्हा आलाय लॉंग लेगला, क्षेत्ररक्षक बॉलला संरक्षण देतील, चांगलं क्षेत्ररक्षण, त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि या बॉलच्या पाठीमागे निश्चित धावा काही अंकित होतील. ज्यांनी आर्थिक पाठबळ या प्रीमियर लीगला दिले त्यांचंही कौतुक करावं लागेल, आयोजन समितीने जी मेहनत घेतली त्यांचंही कौतुक करावं लागेल, प्रत्येक घटकाचं कौतुक करावं लागेल, खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. खेळाडूंनी चांगल्या रीतीने ही प्रीमियर लीग खेळलेली आहे. प्रीमियर लीगचा स्तर कधी वाढतो? एक चांगलं आयोजन,
खेळाडूंचा ज्यावेळेस खेळ बहरतो त्यावेळेस मात्र एखाद्या प्रीमियर लीगचा स्तर उंचावतो, आणि फक्त कुपनसाठी शेवटचे 10 मिनिटं आणि त्यानंतर कुपन कुणालाही दिले जाणार नाही, त्याची नोंद तुम्ही घ्या. जर तुम्हाला सायकल हवी आहे आणि तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तर निश्चित तुम्ही आमच्यापर्यंत आणि हे कुपन फाडा. 10 मिनिटानंतर कुणालाही कुपन दिलं जाणार नाही याची नोंद तुम्ही घ्या. धावसंख्या आहे 23, 3 षटकांचा खेळ संपलाय. धोरणात्मक वेळ आपण 14 गाव प्रीमियर लीग ची प्रदान करूया आणि ऐकूया एक छोटस मधुर संगीत या डीजे. पाच मध्ये ही प्रीमियर लीग पदार्पण करते आणि जशी मात्र ही प्रीमियर लीग पुढे पुढे जाते ना तसा मात्र या प्रीमियर लीग ची उंची वाढत चाललेली आहे. पर्व क्रमांक 5 मध्ये नाविन्यपूर्ण आयोजन आपल्याला निश्चित पाहायला मिळत आहे. आयोजन समितीने घेतलेली मेहनत, या मेहनतीचं फळ पहिल्या दिवसापासून मिळत आहे. आजचा दुसरा दिवस, षटक क्रमांक 4, मॅच ही तितकीच महत्वाची आहे. मॅच बद्दलही बोलावं आपल्याला लागेल. साईराज 11 विरुद्ध डीजे किंग असा हा सामना रंगलेला आहे. साईराज 11 ने आतापर्यंत सामने जे जिंकलेले आहेत ना, 3 पैकी 1 सामना जिंकलाय आणि डीजे किंग ने 3 पैकी 3ही सामने जिंकलेले आहेत हे प्रेक्षकांना आपण सांगूया. त्यामुळे साईराज साठी हा सामना फार महत्वाचा आहे. जर हा संघ सामना जिंकतोय ना तर निश्चित पॉइंट टेबल मध्ये जर पॉइंट टेबल बरोबरी झाले ना तर हा संघ बॉल आउट मध्ये येऊ शकतो, आणि जर सामना हारला तर मात्र 90% किंवा 80% काही सांगू शकत नाही काय घडेल, पॉइंट टेबल कशा प्रकारचं येईल, त्याच्यामुळे भाकीत करणं चुकीचं आहे. परंतु जर तर यावेळेला कट केलाय बॉल, क्षेत्ररक्षक इथे पहा त्यांना बीट करून बॉल बॅकवटी पॉइंटला सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी आलाय तो चौकार बॅट्समन राकेश गाडगे यांच्या बॅटमधून. राकेश गाडगेंचा फटका वीरेंद्र सहवाग स्टाईल, बॉलने गॅप शोधला, रिकाम्या जागा भरल्या या बॉलने आणि बॉल गेलाय सरळ सीमारेषा पलीकडे. परीक्षेमध्ये एक ऑप्शन असतो, सुरुवातीला जर तुम्ही पेपर देताना एखाद्या परीक्षेमध्ये तर पहिलाच तुम्हाला प्रश्न असतो की रिकाम्या जागा भरा, आणि पॉवर प्ले मध्ये तेच असतं. परंतु हे पॉवर प्ले षटक नाहीये, क्षेत्ररक्षक आहेत, झडप अपुरी पडली आणि डोक्यावरतून बॉल चाललाय. आता सीमारेषा दिशेने तिकडे बॉल थांबवला आणि टाकलाय, धावा रोखू शकले नाहीयेत खेळाडू आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 10 धावा आणखी मिळाल्या. धावसंख्या आहे 30-0 गडी बाद. राकेश गाडगे यांचा खेळ बहरलाय. 12 वरती बॅटिंग करत अतुल गोगावले, 14 वरती अमोल बनगे यांचा षटक क्रमांक 14. अजूनही 4 बॉलचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. एका बाजूला अमोल बनगे तयार, राऊंड द विकेट जोर कस्टोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉल वरती येतील, चांगलं क्षेत्ररक्षण, गुडघा खाली टेकवला. एखाद्या चांगल्या क्षेत्ररक्षकाची ओळख असते की तुम्ही बॉल कशा प्रकारे थांबवता पकडता. त्यांनी काय केलं ना, गुडघा खाली टेकवला आणि हात समोर घेतले. हे विहंगम दृश्य पहा, कॅमेरामॅन कॅमेऱ्यावर किती अवघड आहे, उंचीवरती बसायचं, कॅमेऱ्यावर करायचं, वरतून उन्हाचा तडाखा, सूर्याची किरण आणि त्याच्यामध्ये असं काम करायचं, आणि त्यासाठी कॅमेरा वर्क साठी कौतुक करावं लागेल. अतिशय जोखमीचं काम आहे कारण वाऱ्याचा वेग इतका आहे ना. पूर्व टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. प्रत्येक जण या प्रीमियर लीग ला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटक
या प्रीमियर लीगशी जोडला गेलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. 32 वा प्रत्येकाला उत्कंठ असते की 14 गाव प्रीमियर लीग कधी आपल्या भेटीला येणार. कारण आपण शहरामध्ये क्रिकेट खेळत असतो, परंतु गावाकडची ओढ काही वेगळीच असते. ही गावची माती आहे, आणि ज्या मातीमध्ये आपण जन्मलेलो आहोत, ज्या मातीमध्ये आपण खेळायला सुरुवात केली, ज्या मातीमध्ये आपण पहिल्यांदा टुर्नामेंट नावाचा प्रकार खेळला, ती ही माती आहे. आणि त्या मातीमध्ये खेळणं म्हणजे एक विलोभनीय आनंद आहे. धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 धावा 0 गडी बाद. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. एका बाजूला अतुल राकेश तळ ठोकून बसलेले आहेत, परंतु आता मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, आणि आता उशीर होईल. शेवटचा बॉल आहे आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन राकेश घाडगे एक पाय पुढे काढत हा बॉल लॉंग ऑफला खेळलाय. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला आणि धावपलकावरती धावा येत आहे 4 षटका अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना साईराज 11, 34 धावा 0 गडी बाद. ऐकूया एक छोटस मधुर संगीत, विनोददादा गोगावले आणि त्यांच्या सोबतीने नितीन दादा बादापुरे, हे तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळतात. एका बाजूला सातारा ग्रामीण क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि संपर्क प्रमुख म्हणजे नितीन दादा बादापुरे. आज जर नितीन दादा बादापुरे यांचं पाहिलं ना, तर अनेक त्यांनी लकी ड्रॉचे कुपन फाडलेले आहेत, आणि विशेष बाब म्हणजे समालोचक किंवा त्यांचे मित्र त्यांच्या नावाने फाडलेले आहेत. जर माझं नशीब चमकलंय तर त्यांचं तरी चमकावं, हाच एक उद्देश आहे. एक प्रामाणिकतेसाठी मी त्यांचं कौतुक करेन. आणि निखळ स्मित हास्य हे कुणाच्या चेहऱ्यावरती, तर विनोद दादा गोगावले यांच्यासाठी दाद द्यावीच लागेल. पा त्यांनी देखील टाळ्यांचा कडकडाट केलाय. मैदानाच्या दिशेने जाऊया, चर्चा करतायत, पाहणी करतात प्रत्यक्षात इकडून प्रीमियर लीग कशी दिसते आणि काय वेगळं करता येईल का याच्या विचारामध्ये ही सर्व मंडळी आहेत. मैदानाच्या दिशेने जाऊया. अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे आणि या षटकासाठी आता कुणाला बोलवलंय, नितीन आहिरे यांना या षटकासाठी बोलवलेलं आहे. बॉलर तयार. खोलवा टप्प्याचा बॉल. यावेळेला या बॉलच्या पाठीमागे निश्चित धावा मिळतील सा आलाय तो एक धमाकेदार टोलेजंग उत्तुंग क्लासिकल षटकार. थँक्यू. राकेश खाडगे यांच्या बॅटचा आता बोलबाला सुरू झालेला आहे. मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, कारण अंतिम षटक आहे. प्रथम बॅटिंग करताना धावा असायला हव्यात आणि प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे आला एक मोठा फटका आणि नितीन आहिरे यांच्यावरती चढवलं आक्रमण. आलाय तो षटकार. एका बाजूला राकेश गाडगे 20 वरती तर अतुल 16 वरती बॅटिंग करत आहेत. पहिली थोडी तळ टोकून बसले. अद्यापही टीम डीजे किंगला विकेट मिळाली नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. त्याचबरोबर शंकर जांभळे कासपठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं आगमन होत आहे, त्यांचं आपण स्वागत या 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने करूया. फक्त 5 बॉल शिल्लक आहे. यावेळेला आणखीन एक लॉंग ऑनला त्याच्याही पेक्षा मोठा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. नाही होणार धावांचा तोटा. राकेश गाडगे आक्रमण हल्ला षटकार. शंकर अण्णा जांभळे ज्यांचं आगमन झालेलं आहे साईराज 11 संघमालक जर तुम्ही पाहिलं ना, तर किरण दादा जांभळे यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. तसा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे साईराज 11. साईराज 11 ला हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. काहीतरी आपलं अस्तित्व या प्रीमियर लीग मध्ये ठेवायचं आहे ना, तर हा सामना त्यांना जिंकावा लागेल. एका बाजूने डीजे किंगचा वार आहे गोलंदाजी मधला, परंतु हा बॉल चांगल्या प्रकारे खेळू शकले नाहीयेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि धावसंख्या पुढे सरसावेल. स्ट्राईक आहे आता अतुल गोगावले यांच्याकडे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 47 धावा 0 गडी बाद. शेवटचे फक्त 3 बॉल शिल्लक. साईराज 11 ला जे काही करायचं आहे ते या 3 बॉलमध्ये करावं लागेल. महत्वाचा सामना आहे, करो अथवा मरो. आणि हा सामना आपण पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहोत साईराज 11 चं. आणि त्याचबरोबर पहा 3 धावांची पॅनल्टी म्हटल्यानंतर तुषार सर धावा तर मनवाव्याच लागतील, कारण पॉइंट टेबलचं त्यांनी उल्लंघन केलं होतं ज्यावेळेस खेळाडू निवड प्रक्रिया होती, त्यामुळे 10 अधिकच्या बनवाव्या लागतील. अन्यथा जी धावसंख्या उभी राहील ना
त्याच्यातून 3 धावा मायनस होतील, वजा होतील, त्यामुळे आता साईराजला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. अतुल गोगावले यांच्याकडे क्षमता आहे, 10 बॉल 16 खेळ उभा केलाय. नितीन आहिर यांचा पुढचा बॉल वळवण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे येत नाहीये. अतुल गोगावले पंचांगणे दात मागतायत, परंतु अतुल गोगावले थोडे शफल झाले होते आणि हा बॉल अगदी स्टंप वरतून पाठीमागे आला. हे संकेत पंचांनी दिले म्हणजे हा योग्य बॉल आहे. शेवटचे फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 47-0 अशी स्थिती आहे. प्रारंभिक जोडी किंवा आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे खरी, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती कमीत कमी 10 धावा तरच मात्र एक आव्हानात्मक स्कोर उभा राहील, ज्याला आपण फायटिंग स्कोर म्हणतो. तुम्हाला लढायचं आहे ना, तर लढण्यासाठी तुम्हाला काहीतरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. हे थोडस थांबलेलं आहे, 47-0 गडी बाद, शेवटचे फक्त 2 बॉल शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे बॉल पकडताना आणि त्यामुळे खेळ थोडासा थांबलाय. पुन्हा एकदा बाद टप्पा पडल्यानंतर अगदी अष्टांच्या जवळ होते कमलेश भनगे आणि कुठेतरी त्यांच्या अंगाला जाऊन बॉल भेदला आणि त्यानंतर ते खाली थोडेसे कोसळले. दुखापत ग्रस्त आहेत, वेदना निश्चित त्यांना होत आहेत, प्रत्यक्षात त्यांच्या वेदना जाणवत आहेत आणि बॉल त्यांच्या अंगाला जाऊन भेदलाय. परंतु कोणतीही मोठी दुखापत त्यांना झाली नाही, गोष्ट चांगली आहे डीजे किंग या टीमसाठी, कारण त्यांना बॅटिंग करायची आहे यानंतर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील, अंतिम षटक तुम्ही अनुभवत आहात. 14 गाव प्रीमियर लीग कालपासून या प्रीमियर लीगचा थरार सुरू झाला. या संपूर्ण परिसरामध्ये किंवा खालच्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये या प्रीमियर लीगची चर्चा आहे. 14 गाव प्रीमियर लीग आणि पहा इथे प्रयत्न निष्फळ ठरतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, मिळतोय तो चौकार. 51-0 गडी बाद, बॅट्समन अतुल गोगावले यांच्या बॅटमनला चौकार आलाय. बॉल ओलांडतोय सीमारेषा 4 धावांसाठी. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. उद्याचा अंतिम आणि शेवटचा दिवस, सुरुवात तुम्ही सोडली नाही तर शेवट तुम्ही सोडू नका. आणि उद्या फायनल कोण मारतोय आपण पुन्हा एकदा पाहूया की पर्व क्रमांक 5 कोणता संघ मालक आणि कोणत्या संघाच्या नावी ही प्रीमियर लीग राहील. चॅम्पियन पदक कोण पटकावेल. गतवर्षी जर आपण पाहिलं ना तर चॅम्पियन होता संघ श्री शिव पेटेश्वर 11. या वर्षी एक वेगळा इतिहास होईल का, की पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल का. पाठीमागचे 4 पर्व जर आपण पाहिलं, ज्या ज्या संघाने प्रीमियर लीग जिंकलेले आहेत त्याची पुनरावृत्ती होईल का. हा व्हाईट बॉल आलाय की नवीन इतिहास या 14 गाव प्रीमियर लीग मध्ये घडेल का, याची चर्चा आता रंगलेली आहे. आजच्या वेळेस खेळ संपेल ना, प्रत्येक गावागावात कट्ट्याकट्ट्यावरती ही चर्चा असेल की अरे मला वाटतंय की हा संघ उद्या फायनल मारेल, मला वाटतंय की हा संघ फायनल मारेल, याची चर्चा रंगणार आहे. यावेळेला हा फटका लॉंग ऑनला, खरा क्षेत्रक्षण दुजारा मिळेल तो 7 धावांचा. या फटक्याचा कर धावसंख्येला आलाय भर, धावा जाऊन पोचलेले आहेत. आता पहिल्या डावामध्ये 58 धावा बनवायचे आहेत, 59 धावा 17 क्रमांक 2 मध्ये.
बद्दल बॅटिंग करताना 58 धावा उभारल्या टीम साईराज इलेव्हनने. आता 59 धावांचं लक्ष आहे. आता बॅटिंग मध्ये नागेश आणि कमलेश ही जोडी आलेली आहे, तर एका बाजूला दीपक कदम एक्यू पहिलं षटक आपल्या नावी घेऊन, एका बाजूला नागेश शेडगे पारांबे कमलेश बनगे सांबरवाडी असा रंगणारा सामना आणि पॅनल्टीच्या 3 धावा. यावेळेला फटका जोर कसा आहे, कव्हरला बॉल सरळ चाललाय. 4 धावेंसाठी पहिल्या बॉलचं दिमागदार स्वागत नागेश शेडगे यांच्या बॅटमधून आला हा चौकार. थँक्यू. एक पॉवरफुल स्ट्रोक, वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा फटका. वीरेंद्र सहवाग यांच्यावरती नेहमी टीका व्हायची की तुमचे पाय चालत नाही, परंतु वीरेंद्र सहवाग नेहमी उत्तर द्यायचे माझे पाय चालत नाही परंतु माझे हात चालतात. आणि वीरेंद्र सहवाग स्टाईल या डावाची केली आहे सुरुवात. नागेश शेडगे यांनी पहिल्याच बॉलवरती ठोकलाय तो चौकार. दीपक कदम यांच्यावरती हल्ला, पायांचा वापर, क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफला एक सिंगल धाव मिळेल. आता कमलेश बनगे आक्रमण करणार की संयम दाखवणार. पॅनल्टीच्या आता 3 धावा आपण ऍड केलेल्या आहेत टीम डीजे किंग या टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये. आणि आता स्कोर बोर्ड आहे 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा, याची नोंद दोन्ही संघांनी घ्या. 5 धावा बॅट मधून आलेले आहेत, 3 धावा पॅनल्टीच्या आहेत. स्कोर बोर्ड आहे 8 धावा 0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय. समोर गोलंदाज दीपक कदम राईट आर्म ओव्हर द विकेट. शफल झाले, बॉल फाईन लेगला खेळलाय, बॉल सीमारेषा वेगाने चिरतोय, 4 धावेंसाठी आलाय. कमलेश बनगे यांच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. पण कमलेश बनगे उजवेष्टीच्या बाहेर थोडे शफल झाले होते, पाहिलं की बॉल लेग स्टंप वरती आहे. त्यांनी बॉलला फाईन लेगला खेळला, बॉलने गॅप शोधला, शॉर्ट फाईन लेग होते परंतु अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून बॉल लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषा चिरली, सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. धावसंख्या 12-0, 4 बॉलचा खेळ संपलाय. दीपक कदम यांच्याकडे अनुभव चांगला आहे, आज ती अनुभवाची शिदोरी खोलावी लागेल कारण निर्णायक सामना आहे साईराज इलेव्हन साठी. सामना जिंकला ना तरच मात्र काही अंशी या प्रीमियर लीग मध्ये अस्तित्व टिकून राहील. कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितलीये, एक पाय पुढे काढला होता कमलेश बनगे यांनी परंतु पंचांनी दाद पेटाळली. योग्य बॉल आहे, पंचांनी खेळवलं. 5 बॉलचा खेळ संपलाय 12-0. आज लढावं लागेल, आज झुंजावं लागेल कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. 365 दिवस या प्रीमियर लीगची वाट पुन्हा एकदा पाहावी लागेल आणि त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा या मैदानावरती येण्याची संधी पुन्हा खेळाडूंना मिळेल. फटका लॉंग ऑफला चाललाय, मिड ऑफच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषा ओलांडतोय, सीमारेषा तोडतोय. 4 धावेंसाठी कमलेश बनगे यांच्या बॅट मधून एक क्लासिकल फटका चौकार. थँक्यू. 16 धावा धावफलकावरती आहेत, एका षटकाचा खेळ संपलेला आहे. आता 24 बॉल 43 धावांची गरज. 14 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहा, छोट्या छोट्या व्यावसायिकांना संधी मिळते या प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची. ती प्रीमियर लीग आहे, प्रकृतीने आपल्याला उल्लेख करावा लागेल. एका षटकाचा खेळ संपलाय, 16 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढचे फक्त 4 षटक शिल्लक आहे, 24 बॉल आणि 43 धावांची गरज आहे. प्रत्येकाने, प्रत्येक संघ मालकाने या प्रीमियर लीगला जिंकण्याचं स्वप्न पाहिलंय, परंतु स्वप्न कुणाची होतील पूर्ण? कारण स्वप्न ती नाही जी झोपल्यावरती पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला कधी झोपू देत नाहीत. आणि आज मात्र खेळाडूंना महत्वाकांक्षी व्हावं लागेल, या सामन्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल आणि स्वतःच आत्मपरीक्षण करावं लागेल.
आज नावाला साजेसा खेळ या अंतिम मॅच मध्ये करावा लागेल. साईराज 11, 24 बॉल 43 धावांचा बचाव करायचा आहे. बॉलर तयार ओव्हर नंबर 2 मध्ये ज्यांना या षटकासाठी आणलंय. राकेश घाडगे पारांबे ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये चांगली चुणूक दाखवली. बॅटिंग करताना चांगल्या धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. आता गोलंदाजी करताना कशा प्रकारचा खेळ करतील. ऑलराउंडर आहेत समोरच्या बाजूला नागेश शेडगे. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, बॉलने गॅप शोधलाय, बॉल थर्ड मॅनला चाललाय, आउटफील्ड स्लो आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न आहे बॉल अडवण्याचा आणि बघता बघता फलंदाजाने पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे धावा पूर्ण केल्या तब्बल 2. राकेश गाडगे यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. जे काही मिश्रण गोलंदाजी मध्ये आहे ते अंमलात आणावं लागेल. भिन्नतेने गोलंदाजी करावी लागेल. विकेट साठी जाळं विणावं लागेल आणि विकेट हव्या लागतील तरच मात्र साईराज 11 साठी सामना बनेल. रणनीत्या आखाव्या लागतील. पण एखाद्या गोष्टीचं नियोजन आणि प्लॅनिंग जर तंतोतंत असेल ना तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उंच भरारी घेऊ शकता. परंतु आता या सामन्यामध्ये कोण घेईल भरारी आणि कोणता संघ सामना जिंकेल त्यासाठी आता रणनीत्या पुन्हा एकदा आखण्यात आलेल्या आहेत. बॉलर तयार राकेश घाडगे ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर इथे पंचांगणे दाद मागितले हो तुम्ही अपील करू शकता. कारण क्रिकेटने दिलेला हा तुम्हाला अधिकार आहे. जर तुम्ही अपील केली नाही, तुम्ही दाद मागितली नाही तर पंच देखील खेळाडूला आउट देऊ शकत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना दाद अपील करावीच लागते. रिप्ले टेलिकास्ट हो पा. टप्पा पडल्यानंतर बॉलने गरकन वळण घेतलंय. टप्पा पडल्यानंतर पा खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः फसला. लाईन पासून बाजूला आले आणि त्यानंतर पंचांगणे दाद मागितले आणि पंचांनी दाद फेटाळली. हा प्रेशर आहे, हा दडपण आहे. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो. तो आज शोधावा लागेल. संधी आहे का? अपील केली आहे आणि पंचांनी इथे दाद उचलून धरली. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज नागेश शेडगे माघारी. धक्का क्रमांक पहिला डीजे किंग या टीमला. जल्लोष व्यक्त केला ज्या प्रकारे झेल घेतला. कारण ते देखील जाणतात की या विकेटचं महत्व किती आहे आणि संघाला विकेट हवी आहे. मनोबल वाढतं एखादी विकेट ज्यावेळेस तुम्हाला मिळते काय. आता ते मनोबल वाढलंय का? तिन्ही खेळाडू खेळपट्टीवरती पारांबेच गावचे आहेत. यष्टीरक्षक पारांबेचे, बॅट्समन पारांबेचे आणि गोलंदाजही पारांबेचे. हा योगायोग 22-14 गाव प्रीमियर लीग. राकेश गाडगे पुन्हा तयार होतील. तिन्ही खेळाडू ज्यावेळेस पारंभायचे आहेत त्यावेळेस आता मात्र कसं जाळं विणलं जाईल. आता नागेश आउट होऊन माघारी गेले त्यामुळे आता हे समीकरण बदलले. आता ऋषिकेश गोगावले जे पिसानीचे आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. जे डावकुरे आहेत क्रमांक 3 वरती आलेत. परंतु राकेश गाडगे यांचा मारा. विकेट मिळाली आहे, मनोधैर्य वाढलंय. परंतु आज अतुल्य खेळ करावा लागेल. हीच ती वेळ आहे जिथे स्वतःला सिद्ध करायचं आहे. अडचणीच्या काळामध्ये जो आपल्यासाठी उभा राहतो ना तोच महत्वाचा खेळाडू यावेळेला पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक अडवतील का? बॉल शर्यत लागली होती आणि अखेर हा बॉल सीमारेषेलगत अडवलाय. बॉलची फेकी होईल. आणखीन एका धावेचा प्रयत्न आणि 3 धावा इथे बघता बघता या फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या धावांचा विचार साईराज 11 करावा लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. एका बाजूने फलंदाजी करताना संयम आहे, आक्रमण केलेलं आहे. या गोष्टी आपल्याला डीजे किंग या टीमच्या पाहायला मिळतात. फिंगर रोल केले होते. टप्पा पडल्यानंतर उसळणारा थोडासा बॉल होता. बॅटची कडा घेणारा बॉल म्हणजे काही ना काहीतरी जाळं विणण्याचा प्रयत्न राकेश घाडगे मैदानाच्या आतमध्ये करत होते. परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाहीये कारण क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं फार महत्वाचं आहे. आज ती साथ लाभेल का? कारण क्रिकेट हा खेळ बॅटिंग आली बॉलिंगचा नाहीये, क्षेत्ररक्षणाचाही खेळ आहे. 11 खेळाडू ज्यावेळेस
चांगला खेळ करतात ना त्याच वेळेस मात्र संघ जिंकतो, त्यामुळे एका दुसऱ्याने चांगला खेळ करून संघाला जिंकता येत नाही. आता कमलेश बनगे तयार, 4 बॉल 8. एका बाजूला ऋषिकेश नुकतेच आले, 1 बॉल खेळून 3 धावांचा खेळ उभा केलाय. एका बाजूला आता राकेश गाडगे यांनी हाताळलेले बॉल 4 आहेत, धावा खर्च केल्यात 5. एक गडी बाद केलाय, 20 बॉलच्या पाठीमागे 38 धावांची गरज डीजे किंगला. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण सांगडे दात मागितलीये, वेळेची अचूकता आहे, फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. हा जो फटका आहे ना, खेळताना तुमचा डोळ्यांचा सहयोग चांगला असला पाहिजे, तुम्हाला अंदाज योग्य बांधता आला पाहिजे की बॉल कसा आलाय, आणि त्याला स्विच हिटचा फटका आपल्याला खेळायचा आहे. आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट असते ना, प्रत्येक वेळेस आपण चर्चा करतो की टायमिंग, वेळ हा फार महत्वाचा घटक आहे, आणि इथे तो साधता आला नाही, आला तो डॉट. राकेश गाडगे पुन्हा तयार, त्याचबरोबर आदरणीय आमचे सोमनाथ जाधव सर आणि लक्ष्मण दादा गोगावले साहेब यांचं आगमन होत आहे. दोन्ही व्यक्तिमत्व क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारी आहेत. कासपाटर विभागातील अनेक प्रश्न असतील किंवा सामाजिक काम असतील, निश्चित ही सर्व मंडळी आपल्याला प्रकर्त्याने पाहायला मिळतात, आणि त्या सर्व मंडळींचा आपण करूया. या 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. निवड प्रक्रियेलाही मंडळी आवर्जून उपस्थित होती, आणि आजही जर आपण पाहिलं, कालही पाहिलं, ज्या ज्या वेळेस मात्र वेळ मिळेल ना त्या त्यावेळेस मात्र या मंडळींची पावलं या 14 गाव प्रीमियर लीगच्या व्यासपीठावरती येतात, आणि संपूर्ण व्यासपीठ आज पहा भरून गेलेला आहे. धावसंख्या आहे 22 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. आता इथून पुढे बनवायचे आहेत 10 धावा 18 बॉल, 37 धावांची गरज बॅटिंग करत असताना टीम डीजे किंग या टीमला. शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत, आणि युनिक लाईव्ह या वाहिनीबद्दल मी चर्चा निश्चित करेन, ज्या वाहिनीने स्वतःमध्ये बदल केला. अलीकडच्या काळामध्ये ही वाहिनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आली, आणि अल्पावधीमध्ये या वाहिनीने आपल्यामध्ये मोठमोठे बदल करत चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये प्रसारण दिलेलं आहे. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर युनिक लाईव्ह ही वाहिनी आपल्याशी जोडली गेली होती, एक चांगलं प्रसारण ग्रामीण भागामध्ये, जिथे आपण म्हणतो ना की नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, अशाही ठिकाणी त्यांनी चांगलं प्रसारण दिलेलं आहे, त्यासाठी त्यांचंही कौतुक. कॅमेरा वर्क, टेक्निकल टीम या सर्वांचं कौतुक करेन. खऱ्या अर्थानं 5 जण या टीमशी जोडले गेलेले आहेत, त्यांचं कौतुक मी करेन. कारण एखादा व्यवसाय जर मोठ्या उंचीवरती न्यायचा आहे ना, तर तुम्हाला झटावं लागतं, आणि सर्व मंडळी त्यासाठी झटत आहेत. खऱ्या अर्थानं निवड प्रक्रियेमध्ये मी स्वतः पाहिलं की 3 फ्रेम त्यांनी दाखवल्या होत्या, म्हणजे क्या बात आहे यार. 22-0 याही मॅच बद्दल आपण चर्चा करूया. आता इथून पुढे करंट रन रेट आहे 11 रिकॉर्ड आहे 12.33 तुम्ही पाहताय अनुभवताय. 14 गाव प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस, उद्याचा अंतिम आणि शेवटचा दिवस. खऱ्या अर्थानं 14 गावासाठी यात्राच आहे क्रिकेटची, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो. गावी येतो, आणि आपण प्रीमियर लीग खेळतो. गावची ओढ ही वेगळीच असते हो, तुम्ही गावाला कधी या, गावाला येणं म्हणजे एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. त्यामुळे गावची ओढ ही सर्वांनाच असते, आणि त्यामुळे प्रीमियर लीग किंवा गावच्या काही टुर्नामेंट यावेळेला हा बॉल अंपायर कॉल वाईड आहे, अतिरिक्त दाबेमध्ये भर पडेल, या गोष्टी टाळाव्या लागतील दीपक कदम यांना. दीपक कदम ज्या प्रकारे त्यांचा खेळ आहे, आज मात्र त्यांच्या नावाप्रमाणे ते खेळू शकले नाहीयेत, परंतु आज या निर्णायक सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण आज जर दीपक कदम यांनी चांगलं षटक हाताळलं ना, पाठीमागे काय त्यांनी केलं याच्यावरती विसर पडेल, आणि हाच खेळ लोक लक्षात ठेवतील. परंतु एका बाजूला ऋषिकेश आणि कमलेश आहेत, हे विसरून आपल्याला चालणार नाही, ज्यांच्याकडे क्षमता चांगली आहे. या वेळेला पा बॉल यष्टांचा वेध घेतोय, आणि ज्याची आपण चर्चा केली ती विकेट आता मिळतीये टीम साईराज 11 ला. कमलेश भनगे माघारी, 7 बॉल 9 धावांचा खेळ करून माघारी. दीपक कदम यांचा हा बॉल
सरळ यष्ट्यांचा वेद घेतो, शपल झाले होते आणि डाबी यष्टी वाकवली आहे कमलेश भनगे यांची आणि जल्लोष व्यक्त केला कारण ही मोठी विकेट होती. मोत्याच नवत करणाऱ्या खेळाडूला माघारी पाठवलंय. नाव आहे दीपक कदम, गाव आहे क्यू. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी कुणाला पाठवलंय तर पाठवलंय रोशन बादापुरे यांना. रोशन बादापुरे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. 17 बॉल 36 ची गरज, धावसंख्या 23 वरती 2 ही स्थिती आहे. बॉलर तयार दीपक कदम यांचा पुढचा बॉल. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, याला तो हा डॉट बॉल आहे. मेहनत मेहनत आणि मेहनत आज एक पर्याय आहे. जीवनामध्ये यश मिळवायचं आहे ना तर मेहनतीशिवाय पर्याय नसतो. संघर्ष तुम्हाला करावाच लागतो आणि तो संघर्ष या सामन्यामध्ये आहे. रोशन बादापुरे बॅटिंग साठी तयार. दीपक कदम यांचा बॉल क्रमांक 3. पुढे ठेवलाय बॉल, पायांचा वापर, बॉल हवेत आहे. क्षेत्रक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 लागलाय. टीम डीजे किंग सांबरवाडीला 23 वरती 3. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक आले आणि चांगला संदेश आहे अटळ यांचं कौतुक करावं लागेल. डोळ्यांचा सहयोग चांगला, शरीरावरचं नियंत्रण योग्य आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल त्यांनी पकडलेला आहे. कारण अशा प्रकारच्या कॅचेस घेणं कठीण असतं, कारण डोळ्यांचा सहयोग फसला आणि शरीरावरचं नियंत्रण जर निसटलं ना तर अशा प्रकारचे झेल निसटतात. पण जो अनुभव त्यांच्या गाठीशी होता ना, त्या अनुभवातून पकडलेला हा झेल होता. आता 23 वरती 3 सामना बनतोय. हा सामना बनवण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. जीवन बनवण्यासाठी आपण लढतो ना, तर सामना बनवण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. 15 बॉल 36 ची गरज. आता निखिल पोपळे मैदानाच्या आतमध्ये, कट करण्याचा प्रयत्न, इथे दात उचलून धरली आहे. लागोपाठची दुसरी विकेट आणि या षटकातली तिसरी विकेट. दीपक कदम गोलंदाजी करताना प्रेक्षकांची मनं जिंकतायत. आता 23 वरती 4 याडीचे. थँक्यू. पाठची कडा निखिल पोपळे, खास काय करू शकले नाही. बॅकफुट वरती जाताना पंच करताना प्रयत्न फसला, विकेट होतोय पतन. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती या प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक होईल का? आपण हॅट्रिक या शब्दाबद्दल चर्चा ज्यावेळेस करतो ना, 1858 साली H.H. स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची पहिल्यांदा ट्रिक केली होती, युक्ती केली होती. आणि या ट्रिक साठी काही फंडाई काही मंडळींनी एक फंड जमा केला आणि या फंडातून एक हॅट विकत आणली आणि हॅट सोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला आणि तिथून पुढे एक प्रघात पडला. तो प्रघात होता म्हणजे हॅट्रिक. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये जर 3 गोष्टी एकसारख्या झाल्या तर त्याला आपण हॅट्रिक म्हणतो. ऑल इंग्लंड 11 कडून घेताना H.H. स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारचा कारनामा पहिल्यांदा केला आणि तिथून पुढे हॅट्रिक हा प्रघात पडला. हॅट्रिक प्रघात का पडला? मराठीमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, टोपीची युक्ती आणि इंग्लिशमध्ये हॅट्रिक असे 2 शब्द आहेत. परंतु ट्रिक या शब्दासोबत हॅट हा शब्द जोडला गेला, म्हणजे युक्तीसोबत टोपी हा शब्द जोडला गेला आणि तिथून पुढे एक प्रघात पडला आणि हॅट्रिकचा बॉल आलाय. तो वाईट म्हणजे हॅट्रिक कंटिन्यू आहे. 14 बॉल 35 ची गरज, हॅट्रिक आहे कंटिन्यू. दीपक कदम एक येऊ, एका बाजूला अमोल भनगे सांबरवाडी तर एका बाजूला ऋषी गोगावले पिसानी. असा रंगल्या रोमांचक सामना. क्षेत्ररक्षक आहेत, झेल होऊ शकणार नाही, परंतु हॅट्रिकच्या बॉलला वळवलंय. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न नाही, एकाच धावेवरती समाधान. 5 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाबा आहेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करताना 25वा. आता 13 बॉल 34 ची गरज. ची आहे गरज. शेवटचा बॉल या षटकातील शेष आहे. दीपक कदम तैयार. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको समंदर. तू दरिया की तलाश कर,
शेवटचा बॉल शिल्लक आहे का बाजूला, बॅटिंग मध्ये ऋषिकेश गोगावले, एक बॉल तीनचा खेळ उभा केलाय आणि ऋषिकेश हे डावखुरे आहेत, त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे टीम रिजेकिंग या टीम साठी, कारण येणाऱ्या गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवणं थोडस कठीण जाईल आणि त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे ना डीजेकिंग साठी चांगलं आहे. बॉलर तयार, दीपक कदम यांनी एंड बदललाय, राऊंड द विकेट, कमी गतीचा बॉल उजवेष्टीच्या बाहेर, अंपायर कडे दाद मागितली आणि शेवटचा बॉल डॉट टाकलाय. आता 12 बॉल आणि बनवायचा आहे धावा 34. ऐकूया एक छोटस या प्रीमियर लीग चं मधुर संगीत. सचिन शेडगे पारंबे यांचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यांनी गाणं गायलं आणि गोष्ट जी भावली ना की जे 14 गावांचा उल्लेख केलाय ना ती गोष्ट निश्चित मला फार आवडली, कारण 14 गावं ही आपल्या 14 गाव प्रीमियर लीगची शान आहेत आणि ह्या 14 गावांचा उल्लेख केलेला आहे आणि निश्चित या गाण्याबद्दल आपण चर्चा केली. बॉलर तयार, 12 बॉल कुतीची गरज, या वेळेला बीर काऊन दिलाय, बॉल चाललाय लॉंग लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे, जिंदगी के उस मोड पे खड़ा हूँ जहाँ जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लड़ना चाहता हूँ. अमोल बन गए अच्छा बैट मतलब ऐसा उकार सुपादार का यल पड़ला काय चौकार खेळला यार, शपल झाले. अमोल भणगे यांनी पाठवला बॉल लॉंग लेग आणि फाईन लेग सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धावांसाठी मॅच जिवंत ठेवणारा चौकार आलाय आणि या षटकामध्ये केलं आक्रमण किंवा खेळाडू आई षटकासाठी विवेक शेडगे, अंबानीचे खेळाडू आहेत विवेक शेडगे, एक युवा आहेत. 11 बॉल 30 धावा, मॅच रंगतदार अवस्थेमध्ये चाललेली आहे. क्षेत्ररक्षण आता फिरवलंय, व्यूहरचना बदलली आहे, एक वेगळं जाळात विनलंय, त्या जाळ्यात आता अमोल भणगे अडकतील का? पुन्हा शपल झाली आणि पुन्हा त्याच दिशेने फटका खेळला. आता संरक्षणासाठी खेळाडू ठेवलेले आहेत, म्हणजे ही व्यूहरचना होती आणि अगदी तिथेच बॉल अडवला गेला, एकच जाव आणि या गोष्टींसाठी दाद द्यावी लागेल टीम सायराज इलेव्हन साठी. परंतु पहिला चौकार ज्या प्रकारे खेळला डीजे किंग साठी त्यांनाही दाद द्यावी लागेल. आता ऋषिकेश गोगावले बॅटिंग साठी आहेत, आता बनवायचे आहेत 10 बॉल 29 धावांची गरज.
रात नाही ख्वाब बदलते, मंजिले नाही कारवा बदलते, जस्पा रखो जीतने का, वक्त बदले ना बदले, किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है। म्हणजे नशीब चमकेल की नाही चमकेल सांगू शकत नाही, परंतु वेळ ही निश्चित बदलते आणि क्रिकेट मध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही। आता बनवायचे आहेत 10 बॉल 29 धावांची गरज, बॉलर विवेक शेडगे तयार। हा फटका, क्षेत्ररक्षक धावतायत, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो नाही, हो नाही, आणि अखेर हा प्रयत्न थांबवला। आता बॉल कमी होतील, आता 9 बॉल शिल्लक राहतील आणि धावा बनवायच्या आहेत तिथून पुढे त्या 28। नऊ बॉल 28 ची गरज, सामना बनेल का? बनवावा लागेल। या अगोदर आपण चर्चा केली ना, जीवन बनवण्यासाठी आपण लढतो ना, सामना बनवण्यासाठी लढावं लागेल। मी 10वी मध्ये फेल झालो सचिन तेंडुलकर, मी बस मध्ये कंडक्टर होतो रजनीकांत, या सर्व गोष्टी तेच सांगतात। आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे जे ज्याला तुम्ही बनवता। जिंदगी ओ नाही जो तुम्हें मिलती है, जिंदगी ओ है जिसे तुम बनाते हो। हा फटका बनवेल का मैच? बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, रहा के काटे चुपते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते, और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर, बड़ा 6 रनों के लिए। राउंड द विकेट आले होते विवेक आणि यांचा अंगावरचा बॉल वळवलाय सरळ डीपी स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, या बॉलची झेप सीमा रेषेच्या पलीकडे, सरळ साधा विनसाठी आलाय तो षटकार। एका बाजूला अमोल बनगे, एका बाजूला ऋषिकेश गोगावले, ही जोडी काहीतरी चर्चा करते आणि सागर शेडगे त्यांना काहीतरी बोलतायत, म्हणजे काही गोष्टींची चर्चा झाली असेल पा। हे जे दोन संगीतकार आहेत ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे त्यांचं मी कौतुक करेन, सिमरन शेडगे आणि संदेश शेडगे। कमी वयात एक चांगली भरारी संगीत क्षेत्रामध्ये म्हणायला काही हरकत नाही, एक चांगलं गायन त्यांनी केलं आणि शब्दरचनाबद्दल उल्लेख करावा लागेल की सचिन शेडगे यांची शब्दरचना अगदी योग्य होती। विवेक शेडगे पुन्हा तयार, ओव्हर नंबर 4 चा थरार आहे, यावेळेला बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा येतील, झेल होऊ शकला नाही। पा विवेक शेडगे यांना साथ देणं क्षेत्ररक्षकांनी फार महत्वाचं आहे, कारण मॅच या बॉलच्या पाठीमागे बनू शकली असती, परंतु बा झेल कुणाचा होता तर अमोल भनगे यांचा होता। आता समीकरण झपाट्याने बदललंय, 7 बॉल बनवायचे आहेत, 20 धावा, चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या दोस्तों, मुकाम पाना हो अगर, 7 बॉल 20 चा थरार, साईराज की डीजे किंग, शेवटचा बॉल या षटकातील शेष, शपल झाले विवेक शेडगे यांचा बॉल, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय, व्हाईट बॉल। आता समीकरण बदलेल, आता येणारे बॉल शिल्लक राहतील 7 आणि धावा बनवायच्या आहेत आता 19, 7 बॉल 19, साईराज 11 विरुद्ध डीजे किंग असा रंगलेला रोमांचक सामना, कोणता संघ सामना घेऊन जाईल? 7 बॉल 19 चा थरार आपण अनुभवतोय। आणि या वेळेला पाठीमागे खेळलाय, ख्वाब तुटे है मगर हौसले जिंदा है, अरे हम ओ है जहां मुश्किल है शर्मिंदा है, शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार आणि हा डेट बॉल आहे। पंचांनी डेट सांगितलेला आहे, त्यामुळे या फटक्याला काही अर्थ उरला नाही आणि पंचांनी कळवलं की हा डेट बॉल आहे, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल। चला काय करा, शेवटचं षटक शिल्लक आहे आणि हळूहळू आता अंधाराचं साम्राज्य वाढत चाललंय आणि उद्याची पहिली मॅच श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स विपक्ष यवतेश्वर वॉरियर्स, आपल्या दोन्ही संघांचं मी लक्ष वेधून घेत आहे, आपला सामना पहिला आहे उद्या, यवतेश्वर वॉरियर्स विपक्ष श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स आपल्यामध्ये पहिला सामना होईल। आता 7 बॉल पुन्हा एकदा पाहूया, 19 धावा आणि 14 गाव प्रीमियर लीग, 7 बॉल 19, नजर रोकून धरली आहे
आणि पंचांनी कोणताही इशारा केला नाहीये, म्हणजे हा बॉल योग्य आहे. आता 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 19 धावा. टेन्शन वाली मात्रा, 6 19 19 6. हृदयाची धडधड आता वाढलेली आहे. 6 बॉल 19. ऐकूया एक छोटस आणि मधुर संगीत. आणि बनवायचे आहेत आता 19 धावा. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे या सामन्यामध्ये. कोणता संघ सामना घेऊन जाईल? दोन्ही संघांना बरोबरीची संधी. प्रत्येक वादळ मी पाहिलेलं आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे. अरे धरतीवरती पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट उभा आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळाला, या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. अमोल भनगे, ऋषिकेश गोगावले, अंतिम षटक कुणाच्या नावी जाईल? आणि अंतिम षटक अतुल गोगावले यांच्या नावी. पाठीमागच्या सामन्यामध्ये अतुल गोगावले यांनी 6 धावांचा बचाव केला होता आणि आता 19 धावांचा बचाव करायचा आहे. परंतु एका बाजूला अमोल भनगे आहेत, एका बाजूला ऋषिकेश गोगावले आहेत. आज काहीतरी करून दाखवावंच लागेल. नशिबाच्या भरोशावर त्या सामना सोडून चालणार नाही. आता बनवायचा आहे 10 धावा 6 बॉल 19 धावा. आणि थोड्याच वेळामध्ये आता लकी ड्रॉ. आता काहींनी देवाचं नामस्मरण सुरू केलं असेल. देवा आज तरी मला लकी ड्रॉ लागू दे, कारण अवघ्या 5 मिनिटानंतर पा सागर शेडग्यांचा जल्लोष. विकेट कशा प्रकारे गेलेले आहेत, फटके कशा प्रकारे आले, विकेटचं पतन, डावी असती वाकवली खऱ्या अर्थानं. दीपक कदम, आणखीन एक विकेट दीपक कदम यांनी घेतली आणि झेल जो घेतला तो अप्रतिम होता यार. संदेश, त्यानंतर पहा आणखीन एक बॅटची कडा. 3 विकेट एका षटकामध्ये गारद केल्या आणि त्यानंतर हे आलेले फटके आपण पाहिले अमोल भनगे यांच्या बॅटमधून. आता इथून पुढचं समीकरण बदललंय आणि समीकरण आहे आता इथून पुढे 5 बॉल 18 धावांची गरज. एक चांगलं प्रसारण युनिक लाईव्हचं, परंतु 5 बॉल 18ची गरज. आणि स्ट्रायकर एंडला आहेत अमोल भनगे आणि गोलंदाजी वरती आहेत अतुल गोगावले. सांबरवाडी विरुद्ध पिसानी. आणि संघ मालक म्हटलं ना तर जांभळमुरे विरुद्ध सांबरवाडी असा सामना रंगणार आहे. 5 बॉल 18ची गरज आहे. घायल तो यहाँ परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका ना वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, परंतु अडचणीतून मार्ग काढला जाईल का? आणि ते पहा अंपायर कॉल वाईड. फलंदाज अमोल भनगे शपल झाले होते, परंतु गाईडलाईनचं उल्लंघन करणारा हा बॉल होता आणि त्यामुळे पंचांनी स्पष्ट नकार दिला. व्हाईट बॉल रीड केला अतुल गोगावले यांनी अमोल भनगे यांना, परंतु काहीचा फारच बाहेर बॉल होता आणि त्यामुळे पंचांनी स्पष्ट नकार दिला आणि इथे आला तो व्हाईट. शपल झाले आणि पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली याचही पकडली आणि मॅचही पकडली आहे. अमोल भनगे माघारी. या ज्या प्रीमियर लीग मध्ये आहेत ना, अनेक युवा खेळाडूंना संधी मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल की प्रणय शेलार युवा खेळाडूंना संधी या 14 गाव प्रीमियर लीग मध्ये मिळालेली आहे. जे खेळाडू मैदानाच्या बाहेरून प्रीमियर लीग पाहत होते ना, त्या खेळाडूंना या वर्षी संधी मिळालेली आहे. व्हाईट बॉल, म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला प्रसिद्धी मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतः जागा बनवू शकत नाही. हा व्हाईट बॉल आलाय, मॅच तितकीच महत्वाची आहे. आता
चार बॉल सोडाची गरज आणि हा बॉल डीपी स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे जग हत्या रोको लगता है हिरा धोको नाही बॉल सीमा पार येतोय तो षटकार तीन बॉल दहाची गरज फटका जबरदस्त होता मॅच जिवंत ठेवणारा फटका खेळलाय फलंदाज गणेश पाटेकर यांच्यावरती आलाय दारोमदार आता तीन बॉल दहा धावांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी पा प्रेक्षक वर्ग मन मुराद आनंद या प्रीमियर लीगचा घेत आहेत काही पर्यटक आहेत आणि चौदा गाव प्रीमियर लीग पाहता त्यांचं कौतुक यावेळेला हा फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ सहा धावेंसाठी फिक्र करता है क्यों तू फिक्र से होता है क्या कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या आता दोन बॉल चार धावांची गरज ना थका हूं ना हिम्मत मैंने हारी है अरे हौसले है बुलंद क्योंकि संघर्ष मेरा जारी है आता दोन बॉल चार धावांची गरज साईराज इलेवन ने सामना बनवला होता आता डीजे किंग ने सामना बनवलाय आणि गणेश पाटेकर नावाने या मॅचला दिली कलाटणी दोन बॉल चारची गरज गणेश पाटेकर यांच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत तर एका बाजूला अतुल गोगावले दोन बॉल चार धावांचा आता समीकरणामध्ये उरलेला आहे फरक कोण होणार विजयी कोणता संघ सामना घेऊन जाईल काळजाचा टोका चुकतोय प्रेक्षकांची गर्दी वाढलीये दोन बॉल चार आणि हाई बॉल ऑन साइडला वळवलाय आणि विजयाचा कळस रवणारा फटका गणेश पाटेकर गाव आहे यवतेश्वर नावाचा डंका वाजवला आणि हा सामना जिंकला मित्रांनो गणेश पाटेकरचा झुंजार खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या गणेश पाटेकर यवतेश्वर साठी लकी ड्रॉ साठी सायकल आहे प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लाईन अप करायचं इकडेच थँक्यू सोमनाथ दादा जांभळे यांच्या वतीने गणेश पाटेकरच्या खेळीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत प्रेक्षकांना